मतदार संघातील कार्यकर्त्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्ष नेते ज्यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाची विचारधारा या लोकसभा क्षेत्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घेतला, ज्यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत दिवस रात्र परिश्रम घेतला, अशा एका निष्ठावान कर्तृत्ववान उमेदवार म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे। डॉक्टर नामदेवराव किसान साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे आपल्या सर्वांचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार जे या कार्यक्रमाला उपस्थित, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मारुतरावजी कोळसे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित, आमदार सहजरामजी कोरडे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय आनंदरावजी गेडाम साहेब, अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय पेंटारामजी तलांडी साहेब, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सतीशभाऊ वारजूरकर साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित, रामभाऊ मेश्रामजी उपस्थित, हसनभाई गिलानीजी, सन्माननीय जैसाभाई मोटवानीजी, सन्माननीय रोहिताजी राऊत साहेब, भातकुंकर साहेब, पेंढारकर साहेब, अजय भाऊ कंकडालवारजी, श्यामजी धाईत साहेब, रविभाऊ दरेकरजी, प्रकाश भाऊ इटंकरजी, चिपलूरवारजी, आमच्या महिला काँग्रेसच्या भगिनी कविताताई मोहनकर, विश्वजीतजी कोवासे उपस्थित, महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमचे डॉक्टर गोकुलवार साहेब, आमचे सन्माननीय ओबीसीचे नेते डॉक्टर बबनरावजी तायवाडे साहेब, अनिवृत्त भाऊ वनकर उपस्थित सर्व मान्यवर, कारण की सन्माननीय भाऊंचे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे। आणि मी जास्त वेळ या प्रास्ताविकेमध्ये न घेता सर्व उपस्थित काँग्रेस इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की ज्या पद्धतीनं या देशामधील राजकारण सुरू आहे, गेल्या 2014 पासून ज्या पद्धतीने या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रकार सुरू आहे, त्या हुकुमशाहीला वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्या महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येणे ही काळाची गरज आहे, आणि याकरिता आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी काम करायला पाहिजे एवढी विनंती मी या ठिकाणी करतो। मित्रांनो, अनेक विषय या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला होणार आहे, परंतु नामांकनाला आपला फक्त 3 वाजेपर्यंतचा वेळ असतो, म्हणून मी आपल्याला पुढील सभांमध्ये इतरही आपल्या बाकी गोष्टींवरती आपण चर्चा करूया, फक्त मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आज जो काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार आपल्याला निवडून आणण्यासाठी तन मन धनाने ज्याला जसं जमेल इतर शक्ती ज्याला जसं परिश्रम करता येईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी करावं। आदरणीय विजयभाऊंच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय मंचावर बसलेल्या समस्त मान्यवरांच्या नेतृत्वामध्ये ही सीट काँग्रेस पक्ष नक्कीच जिंकून येण्याचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, क्रांतीवीर बिरसा मुंडा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना शिरोधार्य मानून आजच्या या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते, तसेच ज्यांच्या करकमलाद्वारे आणि ज्यांच्या सहकार्याने
मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे असे आमचे विजय भाऊ वडेट्टीवार तसेच माजी खासदार सन्माननीय भारतरावजी कोवासे विद्यमान आमदार आमगाव सन्माननीय सहस्रामजी कोरोडे माजी आमदार सन्माननीय आनंदरावजी गेडाम तसेच माजी आमदार सन्माननीय पेंडारामाजी तलांडी या ठिकाणी उपस्थित असलेले अग्निजी कात्रडवार तसेच आमच्या राष्ट्रवादीचे धाईजी तसेच आरपीआयचे रोहितजी राऊत आणि समस्त जेवढे काही आपले घटक पक्ष आहेत त्या सर्वांचे नेते पदाधिकारी आपल्या काँग्रेसचे सर्व पदाधिकारी वेळ बराच झालेला आहे त्याच्यामुळे सर्वांचे नावं पुन्हा पुन्हा घेण्यामध्ये मी वेळ वाया घालवणार नाही. सर्वच नेते आमच्या काँग्रेस पक्षाचे सगळे नेते जे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच वासुदेवजी शेडमाके यांना म्हणून येईल तर या देशातील लोकशाही वाचवण्याचं देश गुलाम म्हणत चाललाय. 24 मध्ये जर निवडणुका झाला नाही तर सर्व विरोधक 24 मध्ये जर परिवर्तन झाला नाही तर सर्व विरोधक जळामध्ये तुम्हाला दिसतील. पुतीन सारखा बिना विरोधक या देशामध्ये निवडणुका झालेल्या दिसतील. जसा पुतीन बादशाह झाला तसा इकडचा पुतण्या तुमच्या उरावर नाचताना तुम्हाला दिसणार. तो पुतीन आणि हा सुदीन सुदा जो मिलता है वो खावा सुचलाय काही राहिलं नाही कुठलाही काम तुम्ही सगळं बघताय फक्त भाषण आणि 2-4-5 किलो राशन. काँग्रेसचा काळ होता 35 किलो धान्य मिळत होता 2 रुपया आता 10 किलो मिळतात. स्वाय महागाई गगनाला मिळाली काय दिला गेला कुठला विकास जिल्ह्याचा झाला 10 वर्ष झाले. आमचा ऐरीवाला कुठे आमच्या आहे तिकडे अजय भाऊ ऐरीवाला राजा गेला पण राज्य राहिलं राज्य गेलं पण राजा मलाच भेटल म्हणे उमेदवार मीच उमेदवार तरी स्वतःच्या नावानं साहेबान असल्यासारखा घोषणा करत होता त्याची जिरवण नाही. अरे भाजपमध्ये जो जो गेला त्याची जिरली ना अनेकांचे सांगतात पश्चाताप आहे कारण हुकूमशाही तिथे आहे. काँग्रेस पक्ष असेल इंडिया आघाडीमध्ये जे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे उद्धव आमच्या शरद पवार साहेबांचा हे आमचे आरपीआयच्या रिपब्लिकन ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष इथे बसले आहे इथे आमचे सीपीआयचे अध्यक्ष बसले आहेत आमचे सर्व सहकारी मित्र आहेत यांचा लोकशाहीवर विश्वास आहे आणि जो कोणी या देशाची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करेल तो भारताच्या मातीमध्ये गाडला जाईल हा विश्वासाने ही मंडळी या ठिकाणी बसली आहे. म्हणून तुम्हाला मी विश्वास देतोय मैदान तो आम्ही सुरू हो जाएगा. आज नामांकन झाला उद्यापासून मैदान सुरू होईल पण शेवटची निवडणूक समजणार आहे माझ्या भावाला. यानंतर निवडणुका या देशात कदाचित होणार नाही होतील तर विरोधक दिसणार नाही. मुख्यमंत्र्या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर 2-2 मुख्यमंत्री जळा दिसताय हे कधीही काँग्रेसनी केलं नाही. तसं जर केला असता तर या देशातील भारतीय जनता पक्षाचे 8-10 मुख्यमंत्री जळा सरताना तुम्हाला दिसले असते पण आम्ही बदल्याच्या भूमिकेतून काम केलं नाही. आम्ही लोकांच्या हिताची कामं केली हा देश संरक्षणासाठी कामं केली हा देशातली माणसाचं मान जुळवण्याचं काम केलंय. जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाला माणसाशी जोडण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. मानवता हाच खरा धर्म आहे हे शिकवण्याचं काम गांधीजीच्या विचारातून केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या विचारातून हा देशातील संविधानाच्या माध्यमातून तुमचं रक्षण करण्याचं काम झालं आहे तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम झालं आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे मैदान तर गाजव आम्ही आणि किसान साहेब नामदेवराव किसान जिसके चंद्रपूर गढ़चिरौली की ये बनेगी शान उसका नाम है नामदेवराव. सगळ्यांनी एकदा जरा हात वर करून सगळा हात वर करा की आम्ही विजयाची शपथ घेतो आम्ही विजयाची शपथ घेतो की आम्ही नामदेवराव किसान यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
विजय सोबत आहे. घाबरायचं काही कारण नाही, कोणाच्या बापाला घाबरणारा विजय वडेट्टीवार नाही, त्यामुळे काही तुम्ही चिंता करायचं नाही. आमचा अध्यक्ष इथला मोंटू ब्राह्मणवाडे असेल, अरविंद भाऊ असेल, आमचे रोहिदास राऊत पाय साहेब आहेत, डॉक्टर पोपुलवार साहेब, अमलराव मारकवार, या सर्व मित्र पक्षांना मी विनंती करतो आहे. आणि तुम्ही आला तुमचं स्वागत करताना एवढं सांगेल की नामदेवराव किसान सरकार सरळ आणि चांगल्या माणसाला इंडियाने इंडियन आघाडीने उमेदवारी दिली आहे. तो सगळ्यांचे सन्मान करून सगळ्यांचा मान राखून या गडचिरोली आणि चिमूरची विजयी पताका फडकवल्याशिवाय राहणार नाही हा वचन देतो, विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की जिते गा भाई जिते गा, नामदेव किसान जिते गा, एक जोर से नारा लगाओ. कलेक्टर के ऑफिस तक गुंज जानी चाहिए, नारा लगा कर अपन रैली में निकलते सगळ्यांनी शिस्तीत चला असा विश्वास व्यक्त करतो. जिते गा भाई जिते गा. अरे मल्लेलवरच्या घरावरही आवाज नाही गेला. अरे जिते गा भाई जिते गा. मेडिकल पर्यंत गेला तो मधामध्ये. पुढे जाऊ दे चौदा. अरे जिते गा भाई जिते गा. आता खुर्ची आली कलेक्टरची. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.